मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियातून खिल्ली उडवण्यात आली. मात्र मतदार संघातील प्रचारावेळी दुसरं भाषण करताना पार्थ पवार यांच्यात आत्मविश्वास जाणवला. हातात कुठलीही चिठ्ठी न घेता पार्थ यांनी थेट माईक घेतला. त्यानंतर त्यांनी आत्मविश्वासपूर्ण भाषण केलं आहे. यावेळी बोलताना, मी उगीचच मुंबईला गेलो, अगोदर पासूनच इथे यायला पाहिजे होतं, मग माझं लग्नही झालं असतं, असं पार्थ पवार यांनी म्हटलंय. शांतता सुरू करू. नमस्कार मंडळी, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सर्वांना माझा नमस्कार. पिंपरी चिंचवड मध्ये ज्या पद्धतीने आपण काम केलंय ते लोकांपर्यंत का मांडलं नाही? म्हणजे आपण पिंपरी चिंचवड मध्ये जे केलंय ते महाराष्ट्रभर का मांडलं नाही? मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो, तर आपण पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाही तेच मला कळत नाही. आम्ही गेल्या 10 दिवसात लोकांनी मला एवढं प्रेम दिलं ते पाहून वाटतंय की माझंच पार्थवर प्रेम बसलंय. कदाचित मी 18 वर्षाचा असताना इथं काम सुरू केलं असतं तर माझं लग्नही झालं असतं. उगाचच मी मुंबईत वेळ घालवला असे म्हणत आपल्या उमेदवारीला किंवा मतदारसंघात नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास उशीर केल्याची खंत पार्थ पवार यांनी बोलून दाखवली. पार्थ पवार यांच्या दुसऱ्या भाषणावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहनही दिलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पिंपरी चिंचवड येथे पार्थ यांनी हे भाषण केलं. तो एक मोदी गुजरात अख्ख्या भारतावर मांडू शकतो, तर आपण पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर मांडू का नाही शकत तेच मला कळत. आणि गेल्या 10 दिवसामध्ये मलाच कळत नाही की काय चाललंय. म्हणजे एवढं प्रेम लोकांनी मला दिलंय की मलाच कळत नाही की मला पार्थ पवारवरती प्रेम झालंय का पार्थवरती प्रेम झालंय. कदाचित सपोज मी 18 वर्षाचा असताना इथं काम सुरू केलं असतं तर आतापर्यंत लग्न पण झालं असतं माझं. एवढं प्रेम तुम्ही दिलंय मला, उगाच वेळ घालवला तिकडे मुंबईमध्ये. मला हे सांगायचं मित्रांनो की आता आपल्याकडे 35 दिवस राहिलेत, आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून काम करायचंय. जे पण काय विषय आहेत, जसं आबांनी पण सांगितलं, तुम्ही पण काहीतरी म्हणला मला माहिती नाही, पण एकत्र आपल्याला सगळ्यांनी काम करायचंय. आणि एक जो वर्ग आहे जो आपण विसरून जातो तो तरुणांचा वर्ग, युवक, जो आय थिंक 50% आपला देश 25 खाली आहे, 70% 30 खाली आहे, आणि आपण त्यांच्यावरती अजिबात कॉन्सन्ट्रेट नाही करत. आपण फक्त सगळ्यांना दाखवतो की आपण चांगले कामं केलेत, आपण चांगलं काम करू, पण जो तो तरुणांचा वर्ग आहे ते लोक थोडे कन्फ्यूज असतात लाईफमध्ये. त्यांना कळत नाही की काय खरं काय खोटं. 18 ते 20, 25 असतात, स्टाईल मारतात, शिक्षण करतात, लोकांना त्यांचे ड्रीम्स अचीव्ह करायला त्यांच्यामध्ये ते त्यांचं काम चालू असतं. पण ते तुमचं काम आहे आता ते सगळ्या लोकांना धरून त्यांना सांगायचं की बाबा हे सगळं काम केलं आहे ना हे राष्ट्रवादीने केलं आहे, आणि ती तुमची जबाबदारी आहे. आता हे तुम्ही सांगणार आहे, कारण तो एकदा पोरगा पळून जातो ना त्याला धरून आणायचं आणि सांगायचं हे बघ बाबा हे काम आपण केलं आहे. तर माझं फक्त एक म्हणणं आहे की सगळे एकत्र मिळून जरा इलेक्शनच्या रस्त्यावरती आता काम करू. मतभेद जे असतील ते सगळे विसरून जाऊ द्या. आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे तोच आपल्याला एम ठेवायचा आहे. आणि माझी प्रगती आहे आपली प्रगती, तसं समजून आपण काम करूया.